हॅलो एवरीवन, पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रस्तुत लॉकडाऊन चर्चासत्र पार्ट टू. योगेश पवार आज आपल्या समवेत आहे. आज त्याच्याशी बातचीत करतो आहे आपण. सर्व प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. पहिला व्हिडिओचा वेळ जो होता तो ऑलमोस्ट संपत आलेला आणि त्यामुळं आपण त्या व्हिडिओतून रजा घेतली. या व्हिडिओमध्ये आपण आपले प्रश्न रेडी ठेवा क्रिकेटविषयीचे, ते आपण निश्चितपणे योगेश दादाच्या माध्यमातून आपण थेट ऐकणार आहोत. योगेश दादा तुमच्या प्रश्नांची उत्तरे थेट तुम्हाला देतील, त्यामुळे तुमचे प्रश्न क्रिकेटविषयीचे क्रिकेटशी रिलेटेड पूर्णपणे तयार ठेवा. आम्ही तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणार आहोत. पार्ट टूमध्ये आपण तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे लॉकडाऊन चर्चासत्र. तुम्हाला सर्वांचं खूप सारं प्रेम या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लॉकडाऊन चर्चासत्राला मिळालं आहे. योगेश दादाशी आपण संपर्क करतो आहे, परंतु काही तांत्रिक बाबी आहेत, लगेचच तो जो प्रॉब्लेम आहे तो दूर होईल, हरकत नाही. तुमचे प्रश्न थेट तुम्हाला विचारण्याची यामध्ये संधी मिळणार आहे. आपले प्रश्न रेडी ठेवा. आम्ही या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. हॅलो, वेलकम दादा पार्ट टू व्हिडिओमध्ये तुझं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. थँक्यू थँक्यू. येस दादा, या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी करणार आहोत. पहिल्यांदा तर आपण प्रेक्षकांचे ज्या कमेंट्स येतात त्यांची उत्तरं देणार आहोत. स्वतः तुला प्रश्न विचारतील, जे काही फेअर प्रश्न असतील क्रिकेटशी रिलेटेड त्यांची उत्तरे आपण देऊया. दुसरा तर एक जो मी मागाशीतला फास्ट ट्रॅक राऊंड सांगितला तो असेल, आणि त्यानंतर तू क्रिकेट विषयक काय सल्ले देशील हा एक पार्ट त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये आपण उरक्त घेऊया दादा, जास्त वेळ घेणार नाही, कारण की क्रिकेटचा तू खूप मोठा चाहता आहेस, त्यामुळे तुला क्रिकेट बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी असेल. बरोबर दादा, सर्वप्रथम मुंबईमध्ये तुझा अनुभव लेदर क्रिकेट बद्दल दादा थोडा आपण बोलतोय. टेनिस क्रिकेटचा आपण भरपूर बोलून झाले, लेदर क्रिकेट बद्दल बोलतोय. मुंबई डिव्हिजन साठी तू खेळत असताना, डी वाय पाटील कडून खेळत असताना असंख्य प्लेयर्स लोकांसोबत तुझे संबंध आले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये तुझे कोणत्या कोणत्या खेळाडूंसोबत संबंध आले जवळचे? टाइम शिल्ड ही टुर्नामेंट जी ए डिव्हिजनला आम्ही आलो तेव्हा अजिंक्य राणे, पुजारा यांच्याबरोबर बॅटिंग करायला मिळाली आणि त्यांचा गेम एक जवळून बघायला मिळाला, तर ती एक चांगली. आणि परत डीवाय T20 मध्ये जवळजवळ सगळे इंटरनॅशनल खेळाडू येऊन गेलेत, म्हणजे विराट कोहली असू दे, सुरेश रैना असू दे, युवराज सिंग असू दे, सगळे मोठे मोठे खेळाडू. एक ते त्याच्यामुळे एक जवळून गेम बघायला मिळाला, कसं असतं काय असतं, कसे राहतात खेळाडू, कसे करतात, तर त्याचा एक फायदा झाला. आणि परत मुंबईतले पण टॉप खेळाडू रोहित शर्मा असू दे, परत अजून झहीर खान यांच्याबरोबर आम्ही मॅच खेळलेले आहे, तर मस्त अनुभव मस्त होता लेदर बॉलचा क्रिकेटचा मुंबईमधला. तो किस्सा तो तुझ्या लक्षात आहे का, ज्यावेळेस अभय वाघबार आणि झहीर खान सरांना तीन षटकार मारले होते त्यावेळेस तू टीम मध्ये होतास? तेव्हा मी टीम मध्ये होतो आणि आमच्या इथे वाघ्या जास्त करून पिंच हिटर म्हणून मानला जायचा आणि अभि सरांनी सांगितलं की वाघ्या जा ओपन कर म्हणून काय असेल तो. आणि वाघ्यात तसा बघायला गेलं तर टेनिसचा एक बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणजे घाबरणा प्रकार फार कमी असतो टेनिसमध्ये, म्हणजे काय होईल ते जाईल हा एक त्यांच्याकडे प्रत्येक टेनिस प्लेअर कडे असतो. की आणि आम्ही प्रॅक्टिस तशी आमची चालूच असायची आणि पहिला तो थोडासा सावध सावध खेळला, पण नंतर मला सरांनी निरोप पाठवला की वाघ्या तू तुझा गेम खेळ. तेव्हा त्यांनी जे 3 6 मारलेत तेव्हापासून अभय वाघमारेला म्हणजे झहीर खान हा त्याच्यासाठी एक देवदूत हे झाला, की त्यामुळे सगळेजण अभय वाघमारेला ओळखायला लागले, त्याचे नाव एक म्हणजे सगळ्या क्रिकेट मुंबईच्या क्रिकेट विश्वात चांगलं म्हणजे एक वरच्या लेवलला खेळाडू कसा जाऊ शकतो हे तेव्हापासून म्हणजे कळलं. तर टाइम शिल्ड ही स्पर्धा किती महत्वाची आहे आणि त्याबद्दल काय माहिती देशील, काय अनुभव आहे तुझे? टाइम शिल्ड पण कांगालिक सारखीच टुर्नामेंट आहे, ती EFG असे ते वरती वरती होत जातात, बी डिव्हिजन CBA. तर त्याच्यामध्ये पण डी वाय पाटीलच्या टीम मध्ये मी खालच्या डिव्हिजन पासून वरपर्यंत सी डिव्हिजन पासून आम्ही खेळायला लागलो आणि ती एक फार मोठी टुर्नामेंट आहे आणि बरेच वर्षापासून चालू आहे. मुंबईच्या जवळजवळ सगळ्या सिलेक्शन हे टाइम शिल्ड मधनच होतात.
ए डिव्हिजनच्या परफॉर्मन्स वरनं, आणि बी जसे म्हणजे खाली खाली जाऊ म्हणजे बी डिव्हिजन मध्ये जर 4-5 100 केलं तरच मुंबईच्या टीम मध्ये येतो, सी डिव्हिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स असेल तरच, पण ए डिव्हिजन मध्ये थोडीशी 1 पण 100 केली की लगेच तुम्ही मुंबईच्या स्क्वाडला असता, तर ते फार मोठं मानाचं स्थान त्या टुर्नामेंटला हे, त्याचा कॅश प्राइज वगैरे हा प्रकार काहीच नसतो, पण त्याचं बक्षीस समारंभ हा फार म्हणजे लोक त्या स्टेजवर जायला जाम म्हणजे जाम कष्ट करायला लागतात, आणि म्हणजे सचिन तेंडुलकर असतात कधी तिथे गेस्ट ऑफ ऑनर, अनिल कुंबळे, लक्ष्मण, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड, आणि त्यांच्यापासून त्यांचं एक करिअर मधलं एक म्हणजे त्यांचं भाषण ऐकायला म्हणजे ते त्यांचं स्पीच हे इतकं भारी असतं, म्हणजे त्यांच्या ह्याच्यातल्या लाईफ मध्ये आलेल्या चांगल्या आठवणी वाईट आठवणी परत त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं वे ऑफ अगदी क्रिकेट, कसं ते खेळले क्रिकेट, कसे त्यांनी प्रॅक्टिस केली, हे सगळं त्यांच्याकडनं ऐकायला एक फार मजा येते, आणि मग आपल्यामध्ये ते थोडा पॉझिटिव्हनेस येतो त्यांच्यापासून, तर ती एक गोष्ट चांगली असते तिथे. दादा, एकंदरीत मी ऐकल्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचे देव आणि त्याचबरोबर भारतरत्न पुरस्कार ज्यांना नुकताच मिळाला, त्यांच्यासोबतचे तुमचे खूप जवळचे संबंध आहेत, त्यांच्याविषयी काय म्हणाल, तुमच्या संबंधाविषयी काय म्हणाल, किंवा त्यांच्यासोबत असलेले काही अनुभव, काही किस्से ऐकायला आवडतील. त्यांच्या बरोबर पहिले आमच्या पेण मध्ये जेव्हा स्टेडियमचं उद्घाटन झालेलं तेव्हा सचिन तेंडुलकर सर आलेले, पण तेव्हाचे राजकारणी म्हणजे कसे आम्ही क्रिकेटर वेगळ्या ग्रुपचे होतो आणि ते राजकारणी वेगळ्या ग्रुपचे होते, ते आता त्या राजकारणात मला जायचं नाहीये, पण तेव्हा मला म्हणजे मी रणजी ट्रॉफी पण खेळलेलो आणि बऱ्यापैकी तेव्हा नावाजलेला खेळाडू होतो म्हणजे असं म्हणता येईल, तर तेव्हा पण मला खरं म्हणजे मला असं माझी अपेक्षा होती की मला स्टेजवर बोलवतील आणि सचिन तेंडुलकर असते थोडासा काहीतरी एक म्हणजे एक सांगून ओळख तरी करून सत्कार देतील की आमचा त्यांचा सत्कार करतील, पण ती पण गोष्ट झाली नाही, तर ती एक फार वाईट गोष्ट वाटली मला, पण ही एक गोष्ट मनात होती की बाबा आपण एवढा मोठा खेळाडू अख्ख्या भारतातला आणि आपले आपली साधी ओळख पण नाही करून दिली, तर म्हणजे मी मेहनत करत राहिलो आणि मेहनत तुम्ही करणार तर तुम्हाला फळ भेटणारच, तर सचिन तेंडुलकर सरांची पहिली जगातली पहिली अकॅडमी ही आमच्या डी वाय पाटीलला झाली चालू, आणि त्याच्यामध्ये मला कोच म्हणून घेतलं आणि मग सचिन सरांबरोबर इंटरेक्शन झालं, पहिले पाया पडलो की बाबा ज्यासाठी म्हणजे आता ते मला म्हणजे नावाने पण ओळखतात, म्हणजे एक कोच आहे माझ्याकडे योगेश पवार, तर ही एक म्हणजे फार मोठी भावुक करणारी गोष्ट आहे अशी म्हटलं तरी चालेल, आणि तसं त्यांना मी आम्ही डी वाय पाटीलला जेव्हा आमच्या डी वाय आयपीएलच्या मॅचेस व्हायच्या तेव्हा आम्ही अंपायर रूमला मी एक अंपायरला काही पाहिजे असेल तर बाहेर सांगायचं असेल त्याच्यासाठी मी एक मॅनेजर म्हणून तिथे होतो, म्हणजे अंपायरला काही पाहिजे असेल तर तेव्हा म्हणजे तिथे असल्यामुळे एक सचिन तेंडुलकर सरांना मुंबईच्या एमआयच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन सचिन तेंडुलकरना भेटून एक फोटो बिटो काढायला मिळायचा, तर ती एक फार मोठी गोष्ट वाटायची आणि ते गोष्टी आम्ही जाम एन्जॉय केल्या, म्हणजे कधी असं वाईट नाही वाटलं की हे का आपण करतोय, पण एक मजा एन्जॉय केलं कारण की डीवायकडनं आपल्याला आम्ही एक तर फक्त क्रिकेटच खेळतो, मग काही काम असेल तर काही गोष्टी डीवाय मधनं की आम्ही लगेच जातो, म्हणजे इवन सांगू डीवाय मधलं जेव्हा फर्स्ट ग्राउंडचं गवत हे मी, अभय वाघमारे आणि प्रकाश शिंदे हे नाव नवी मुंबईतलेच आहेत सगळे तिघही जण, हे आम्ही पहिलं गवत आम्ही लावलेलं, म्हणजे पहिला जो टेम्पो आला गवताने भरून ते गवताच्या लाद्या आम्ही आम्ही बसवलेत पहिल्या, तर ती एक गोष्ट आमच्या एक लक्षात राहिली, तर म्हणजे साहेबांना पण आमच्या ते फार लक्षात विजय पाटलांना लक्षात राहतं, तर ही एक गोष्ट म्हणजे फार आठवणीत राहील आयुष्यभर. दादा, एक मोस्ट सिनियर, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर, आधी त्याचबरोबर लेदर क्रिकेट खेळण्याचा तुझा खूप मोठा अनुभव, या माध्यमातून तू जे क्रिकेट आतापर्यंत खेळलास, त्यातून तू संपूर्ण यंगस्टर आणि इतर खेळाडूंना काय सल्ला देशील, काय मार्गदर्शन करशील? सल्ला द्यायला असं काय सल्ला म्हणजे असा सल्ला नाही देणार, पण एक मोठा भाऊ म्हणून सांगेन की पहिले मेहनत भरपूर मेहनत करा, मोबाईल पासून थोडेसे लांब राहा प्रॅक्टिसच्या वेळी फक्त, क्रिकेटच्या व्यतिरिक्त नाही तर तुम्ही मोबाईल घेताच, कारण हल्ली मोबाईलचा फायदा वाढत चाललाय, आणि जास्त क्रिकेट खेळायचं असेल तर फिटनेस एक ठेवा आपला, आणि आपण ज्यासाठी मैदानात उतरलोय तुम्ही जर मेहनत आपण जी प्रॅक्टिस करतो त्याच्या 25% मैदानामध्ये असतात, कारण की बाकीचं सगळं आपलं पब्लिकचं हे जेवढं आपण प्रॅक्टिस करू त्या 25% आपण करू शकतो,
तर तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही तुम्हाला चांगलं येईल. आणि हल्लीच्या मला असं वाटतं हल्लीचे क्रिकेटर जास्त फक्त युट्यूबवर दिसण्यासाठीच खेळतात का, तर तसं नको. युट्यूबवर दिसण्यासाठी आपले म्हणजे आपल्याला व्ह्यूअर्स जास्त लागले पाहिजेत, आपल्याला जास्त लोकांनी बघितलं पाहिजे. अरे एक क्रिकेट नाही आहे बाळांनो, तुम्ही परफॉर्मन्स करा, कुठे ज्या लेवल खेळाल ती परफॉर्मन्स करा, तुमचे आपोआप फॉलोअर्स वाढणार आहेत, आपोआप तुमचं ते गोष्ट आपोआप होणार आहे. तुम्ही टीव्हीत दिसायला पाहिजे, मोबाईल मध्ये दिसायला पाहिजे म्हणून क्रिकेट खेळू नका. तुम्ही क्रिकेट खेळल्यावर आपोआप सगळं तुम्हाला येणार आहे. ते म्हणजे तुमचं क्रिकेटवर प्रेम पाहिजे, तुमच्या मनातनं क्रिकेट आलं पाहिजे की ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करतात आपोआप आपल्याला. परफॉर्मन्स परत हे जे काय आपल्याला फेम हे सगळं तुम्हाला फॉलो करणार. तुमचं मेन म्हणजे मेहनत, मेहनत ही तुम्हाला पहिले फार करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि आताच्या जमान्यात क्रिकेट फास्ट झालंय, त्यामुळे तुम्हाला फिटनेस हा गोष्ट फार आताच्या जमान्यामध्ये वाढत चालले, तर त्या गोष्टीला पण दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला दररोज काही ना काहीतरी जिम किंवा आताच्या जे नवीन प्रत्येक आता अपडेट, हा पर फिटनेस पण अपडेट होत राहतोय. आपण आता आधीसारखं व्यायाम करू नाही शकत, म्हणजे जिम मध्ये जायचं, चेस्ट प्रेस मारायचे, शोल्डर प्रेस मारायचे तसं नाही करू शकत. आताचं नवीन फिटनेस आलंय तर ते पण फॉलो करा. तर या गोष्टी तुम्ही, आपण प्रत्येक मोबाईल जसा अपडेट करायला लागतो आपल्याला, प्रत्येक ऍप अपडेट करायला लागतो, तसं आपण पण स्वतः अपडेट व्हायला पाहिजे. या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे की आजकाल आता आपण बघतो जे नवतरुण आहेत जे यंगस्टर आहेत या क्रिकेट खेळाविषयी एवढी भावना आणि एवढं जवळीक साधली ना की काही क्रिकेटर्स लोक आपला व्यवसाय किंवा आपला कामधंदा आपलं शिक्षण सोडून इतर गोष्टी म्हणजे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आणि त्यातल्या त्यात फक्त फेमसाठी झगडणं कुठंतरी मला फेम मिळायला पाहिजे यासाठी झगडणं याविषयी काय म्हणशील तू कारण की सध्या ट्रेंडिंग मध्ये ऍक्च्युली त्या गोष्टी हाँ, त्या गोष्टीबद्दल बोलायचं तर पहिले आपण आपल्या 24 तास आपल्याकडे असतात, त्यात आपण 8 तास झोपतो आणि 16 तास आपण कशी युटिलाइज करतो याच्यावर सगळं आहे. म्हणजे आपण क्रिकेट तर तुम्ही 16 तास सतत खेळत नाही, नाही त्याच्यात आपण जेवतो किंवा घरात काय करतो, त्यामध्ये एक शिक्षण हा एक गोष्ट आलीच, परत घरातल्यांना मदत करणं ह्या गोष्टी आल्याच, तर या सगळ्या करत राहिल्या पाहिजेत. आपण शिक्षण हे पाहिजेच तुम्हाला, कारण की आता मुंबईमध्ये क्रिकेटचा जॉब करायचा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन हे पाहिजेच. क्रिकेटला जर जॉब भेटायचा असेल तर ग्रॅज्युएशन असेल तर नाही घेत, नाहीतर मग तुम्ही फर्स्ट क्लास क्रिकेट म्हणजे एवढं वरच्या लेवलचं क्रिकेट खेळलेलं पाहिजे आणि परफॉर्म केलं पाहिजे तरच तुम्हाला घेणार. तर शिक्षण हे बरोबर पाहिजे, कारण की एका सर्टन एज पर्यंत तुम्हाला क्रिकेट खेळता येईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे असलेलं नॉलेज, एनी काइंड ऑफ नॉलेज, तुम्ही जर फिटनेस असेल तर फिटनेसचं नॉलेज, जर तुम्ही काही गोष्ट क्रिकेटचं कोचिंग करत असाल, क्रिकेटमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला नॉलेज आपल्याला मिळतं, म्हणजे कुठल्या पण गोष्टीचं नॉलेज, काही नॉलेज असेल ते अक्वायर करायचं, त्याबद्दल आपली जागरूकता वाढवा किंवा त्याच्याबद्दल काहीतरी जाणून प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे माणसाने. फक्त क्रिकेट क्रिकेटच नाही तर अशा असंख्य गोष्टी आहेत की त्याच्यामुळे कोण शेती करत असतो तर शेतीमध्ये पण तुम्ही करू शकता, शेती करून पण क्रिकेट खेळू शकतो, आपला व्यवसाय करून पण क्रिकेट खेळू शकतो. तर आता सुमित डोंगरेच बघा की तुम्ही तो नुसताच क्रिकेटवर नाही तर तो बॅटिंगचा पण बिझनेस थोडासा करत असतो. म्हणजे त्याला आता त्याला प्रत्येक गोष्टींची, प्रत्येक प्लेअरला कसा खाचा पाहिजे, कशी हे पाहिजे, म्हणजे मी त्याच्याकडे गेलो की म्हणजे दादांना सांगितलं की बॅट भरून द्या, पण ती पहिले सुमितच्या हातात देतो, सुमित बघ बाबा मला कशी बॅट पाहिजे. तर हे त्याला एक त्यांनी त्याच्यातलं नॉलेज एक त्यांनी अक्वायर केलं स्वतःबद्दल, की योगेश दादाला कशी बॅट पाहिजे, इजाज आला की बॅट कशी लागेल, उस्मान आला की बॅट कशी लागेल, आकाशला बॅट कशी लागेल. म्हणजे तुम्ही जर त्याला सांगितलं ना की मला आशिषची बॅट भरून द्या, सुमितने दिलेली बॅट ही तुम्हाला बरोबर मॅच करणार. तर ह्या गोष्टी अशा आपण प्रत्येक गोष्टीत आपलं ज्ञान वाढवत राहिलं पाहिजे, तर त्या तुम्हाला क्रिकेट नंतर पण उपयोगाला येतील. या माध्यमातून लॉकडाऊन चर्चा सत्रामध्ये आम्ही एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली प्रेक्षकांसाठी. मी प्रेक्षकांना देखील विनंती करेन की आपले क्रिकेटशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर विचारा, आम्ही त्याचे उत्तर 100% देण्याचा प्रयत्न करू. फक्त क्रिकेटशी रिलेटेड प्रश्न विचारा ते आम्ही तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम तर दादा मी तुला विचारू इच्छितो की तुमच्या फॅमिली बद्दल काय म्हणणार, कारण की फॅमिली सपोर्ट या संपूर्णमध्ये येण्यासाठी खूप महत्वाचा असतो. फॅमिली सपोर्ट कसा राहिला दादा तुझा? फॅमिली सपोर्ट एकदम चांगला राहिला, म्हणजे आई वडील, म्हणजे लग्नाच्या आधी आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला क्रिकेट बद्दल, की कुठलीही मॅच खेळायचं नाही वगैरे असं, म्हणजे
असं कधीच नाही बोलले की तू कधी क्रिकेट खेळू नकोस. आणि लग्न झाल्यानंतर बायकोचा पण त्याच्यामध्ये रोल आला. परत बायको म्हणजे सगळं माझं डाएट हे वेगळं असतं, माझ्या सवयी काय काय त्या क्रिकेटर्सच्या वेगळ्या असतात, तर त्या सगळ्या तिला माहिती आहेत की कसं काय. परत कधी सासूरवाडीला गेलो की माझी सासूबाई आहेत, मेवणे आहेत, परत त्यांचे बायको आहेत, त्या सगळ्यांना माझं डाएट सगळं माहिती आहे, मी कसं कसं काय काय करतो हे सगळं गोष्टी त्यांना पण माहिती आहेत. तर माझे मोठे मेवणे शेखर अप्पा ते पण म्हणजे मोठ्या भावासारखे आहेत, म्हणजे काही गोष्टी असेल तर मी त्यांना क्रिकेट बद्दल, ते भिंगारी मध्ये राहतात तर त्यांना पण क्रिकेट बद्दल काय काय असेल तर ते मला सांगत असतात. परत ह्या गोष्टी फार मॅटर करतात आपल्या आयुष्यामध्ये, की आपली सासूबाई, परत आपले मेवणे, परत आपले माझे मामा कोल्हापूरचे, ह्या गोष्टी म्हणजे त्या कधी गेलो तिकडे की म्हणजे राहायला वगैरे, ह्या सगळं ह्या गोष्टी फार मॅटर करतात आपल्या आयुष्यामध्ये. अगदी बरोबर. किरण मेहर या ठिकाणी जॉईन होतात, आपलं सहर्ष स्वागत. किरण मेहर शिरवणे गावचे, आमचे एक खूप चांगला व्यक्तिमत्व आहे क्रिकेटशी रिलेटेड. त्याच्या अनेक खेळाडूंसोबत खूप जवळचे संबंध आहेत. तुझा काही नातं किंवा त्याच्याबद्दल असलेले काही अनुभव, काही किस्से आहेत का? किरण मेहरची आमची टुर्नामेंट ती पावसाळ्याची टुर्नामेंट होते, तेव्हापासून किरण मेहर आणि माझी ओळख झाली. तर म्हणजे मला नेरुळमध्ये काही अडचण असेल, माझी गाडी मी कधी कधी नेरुळमध्ये 2-3 दिवस राहतो, तर मला गाडी पाहिजे असेल तर तो गाडी आणून देतो. पर त्याचं काही काम असेल, अकॅडमीमध्ये मुलं हे करायचे असेल तर ते काम, म्हणजे ह्या क्रिकेटमुळे फार अशा मोठ्या मोठ्या माणसांची ओळखी झाल्यात, तर त्याचा एक फायदा आपल्याला होतो. पण म्हणून क्रिकेट मला फार आवडतं. आणि फेमस असल्याचा फायदा एक त्यामुळे एक होतो थोडासा, की आपल्याला लोक ओळखतात, की आणि एक फायदा म्हणजे त्यां बरं वाटतं. याचा एक ओनर तुला सांगतो दादा, आता नुकतीच तो एक प्रश्न विचारतोय म्हणून माझ्या ते लक्षात आलं. तो राहुल करून एक मुलगा आमचा मित्र आहे, क्रिकेटर आहे, लेफ्ट हँडेड आहे, आणि इवन तोही लेफ्ट हँडेड आहे. त्याच्या बाबतीत त्याच्या माध्यमातून एक प्रश्न आला म्हणून विचारतो. तुझ्यासाठी एक ओनर होतं या वर्षी जानेवारीमध्ये नेरूळला सेक्टर 18 मध्ये प्रीमियर लीग होती अंडरमची. रोहन मापनकरने तुला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं. ती स्पर्धा कशी वाटली, त्याबद्दल काय म्हणशील? कारण की त्यामध्ये चीफ गेस्ट म्हणून तुला बोलावलं होतं, त्यावेळची कशी फिलिंग होती? रोहन मापणकर, आम्ही त्याला मापया बोलतो, तर ते आम्ही कांगालिकच गेले 2-3 वर्ष आम्ही खालची डिव्हिजन खेळतोय पांडुरंगवाडीला, तर ती पण आम्ही हळूहळू वरती आणतोय. म्हणजे आम्ही ती पण जी पासून चालू केली, जी वरनं ई ई नंतर एफ अशी आमची सी पर्यंत आली आहे, तर आम्ही एकत्र खेळतो. त्यामुळे एकदा एकत्र खेळलो आपण कुठल्या पण टीम मध्ये, की त्या 11 प्लेयर बरोबर आपलं मस्तपैकी एक रिलेशन जमून जातं. तर त्यांनी मला एक दिवस असंच बोललं की दादा असं असं माझ्या इथे एक टुर्नामेंट आहे, येशील का? तर मी पहिले वर्ष खरंच गेलो नाही, कारण की माझी मॅच होती. आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा त्यांनी मी ह्या वर्षी गेलो तेव्हा पण मॅच होती, पण त्यांची नाईट टुर्नामेंट होती, तर मी गेलो पहिले बाहेर. समालोचक म्हणून होतो. हां बरोबर बरोबर. तर तिथे पहिले बाहेर थांबलो आणि मी माप्याला फोन करतोय तर फोन लागत नव्हता. नंतर बोललो हा नक्कीच मॅच खेळत असणार, आणि मग त्याची मॅच चालू होती, मग ती मॅच संपल्यानंतर मग मी त्याला हात केला, मग त्यांनी मग आतमध्ये बोलवलं. आणि मग एक फार मस्त अनुभव होता, की आपल्याला म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपण कधी गेलो नाही तिथली पण लोक आपल्याला ओळखतात, मग एक फार आनंद होतो. त्यानंतर आमचे घनसोडीचे विजय पाटील विचारत आहेत की भूषण पाटील आणि विक्की भोईर आमच्या नवी मुंबईचा, त्याच्याविषयी काय म्हणशील? ते देखील तुझ्यासोबत असंख्य वेळा ओपन क्रिकेटमध्ये ऍज अ ओपोनंट किंवा सोबत खेळले असतील, त्यांच्याविषयी काय म्हणशील? भूषण पाटील बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे काय काय खेळाडू असतात ना, ते त्याची पहिलीच मॅच बघितला की असं वाटतं की हा मोठा क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळू शकतो, किंवा हा खेळण्यासाठी ह्याने हा क्रिकेटमध्ये आलाय, तर ते तुम्ही भूषणला बघितल्यावर तुम्हाला लगेच कळेल. तर मी जेव्हा त्याची पहिली मॅच बघितली तेव्हा मला वाटलेलं की हा कुठेतरी मोठी खेळणार, आणि तो खेळला, जवळजवळ तो 10 PL खेळला, कतार प्रीमियर लीग खेळला, आणि प्रत्येकामध्ये तो चॅम्पियन राहत गेला. म्हणजे काय काय गोष्टी देवाची एक देव जसं सांगतो ना की हा क्रिकेटर आहे म्हणून चांगला, तर ते एक मला एक नजर का दिली का माहिती, की असं वाटतं मला. विकी भोईर बद्दल बोलायचं झालं तर विकी भोईर पण एक चांगला बॉलर आहे, SP मधनं खेळायचं वाटतं आधी मला. तर लेफ्टी बॉलर असला बॅट्समन की त्याला जास्त करून त्याला बॉलिंग देतात, तर तो पण एक चांगला. पण त्याचा काहीतरी मध्ये इंजुरी बद्दल आलेला मला त्याचा फोन, मी त्याला सांगितलं की असं असं कर म्हणून, तर
म्हणजे काय असेल अशा गोष्टी कोणाच्या इंजुरी बद्दल तर मी थोडंसं गायडन्स देतो, कारण की मला बऱ्यापैकी त्या गोष्टीतलं माहिती आहे, किंवा जर मला माहीत नसेल तर मग मी अभय वाघमारे आमचे ट्रेनर आहेत, आमचे भूषण पाटील डीवाय मधले डॉक्टर आहेत, त्यांना विचारतो आणि मग त्यांचा मग काय मेसेज येईल तो त्यांना फॉरवर्ड करतो, मग त्यांना फायदा होतो त्या गोष्टीचा. आणखीन एक अथर्व करून प्रश्न विचारतो दादा, इवन आय एम ऑल्सो लेफ्टी बॅट्समन, तर त्याला यॉर्कर बॉल बऱ्या वेळा खूप त्रास देतात, त्याबद्दल काय सजेशन देशील? माझ्या मते कोणताही बॉलर 6 बॉल यॉर्कर टाकू शकत नाही. जर तुम्ही तुम्हाला जर यॉर्कर असं वाटते तुम्हाला जर मारायचं तर तुम्ही 1 रन पण काढून जाऊ शकता, प्रत्येक बॉलला सिक्सच मारला असं पाहिजे. जर दुसऱ्या बॉलला तो यॉर्कर टाकायचा त्यावर फुल टॉस पडेल किंवा ओव्हर पिच पडेल. प्रत्येक बॉल कोणीही यॉर्कर टाकत नाही. माझ्या मी अजूनपर्यंत कधीच असा बॉलर कुठला बघितलेला नाही. तुम्ही फक्त वेट करा की तो खराब बॉल कधी टाकतोय आणि त्या बॉलला हिट करायचा प्रयत्न करा. की तुम्हाला आता तर यस हा बोला बोल बोल ना, बोला आता तर तुम्ही. उलट काय काय झोपून शॉट मारतात यॉर्करला, कृष्णा मारतो, तर ते ती एक त्याचे स्किल अलग लेवल आहेत कृष्णाची. किंवा जे हेलिकॉप्टर ओंकार देसाई मारतो किंवा आकाश मारतो, तर ते म्हणजे मला जमेल असं कधी वाटत नाही आणि मी त्या गोष्टीचा कधी हे करत नाही. पण त्यामुळे माझा क्रिकेट पण कधी थांबला नाही. की यॉर्कर खेळता येत नाही किंवा तुला हेलिकॉप्टर मारता येत नाही म्हणून तुझा क्रिकेट तर थांबणार नाहीये. तेरा अगदी सो बरोबर, मेनी शॉट्स तू रन्स बनवू शकतोस. तर असं हा विचारच ठेवू नको की यॉर्करला 6 मारला पाहिजे. 1 रन काढणे खाली जा, समोरचा पण बॅट्समन बॅटिंग करायला झालाय ना, तो पण मारू शकतो. एक प्रश्न आलाय आणि खूप चांगला क्वेश्चन आहे मला तर वाटतोय. प्रीतम मोरे तामोरे तो तुम्हाला प्रश्न विचारतो. योगेश दादा, तुम्ही जेव्हा मैदानात उतरता त्यावेळेस संयमी खेळी करता, त्यानंतर आक्रमक भूमिका घेता, टेनिस क्रिकेट इट इज अ फास्ट गेम, आणि त्यामध्ये संयम ठेवून अफलातून बॅटिंग करणे कसं जमतं? ते एक लेदर क्रिकेट पासून आलंय मला ते संयमी क्रिकेट. आणि लेदर क्रिकेट म्हणजे मी त्यापेक्षा असं ठरवलं की सिच्युएशन प्रमाणे बॅटिंग करायची. जर मारायची सिच्युएशन असेल तर मारायचं, जर 1 रन काढायची सिच्युएशन असेल तर सिच्युएशन. म्हणजे माझं त्यामुळे माझा रायगडच्या टीम मध्ये 4-1 नंबर बॅटिंगचा असतो. कधी कधी ओपनिंगला जातो मी थॉमस बरोबर, पण मॅच घेऊन जायची शेवटपर्यंत. लेफ्टी बॉल बॅट्समन असेल तर समोरच्या टीमवर पण एक प्रेशर असतं की आपले लेफ्टी बॉलर जास्त काढत नाहीत ते, किंवा काढायला घाबरतात. आणि मग त्या लेफ्टी बॉलरच्या जरी आपण रन्स केल्या तरी पण आपल्या बऱ्यापैकी रन्स होतात आणि आपल्या टीमला त्याचा फायदा होतो तसं बघायला गेलं तर. प्रेक्षकांकडून आलेल्या कमेंट नुसार ही तर मला तर माझ्या आठवणीतली पहिल्यांदाच ऐकलेली गोष्ट आहे. पावसाळी ट्रेकिंग तू करतोस त्याबद्दल काय म्हणशील? तो तुझ्या मनामध्ये ती आवड कशी काय निर्माण झाली? तो पावसाळी ट्रेनिंग मी फार करतो. तो माझा एक ट्रेनिंग फिटनेस ट्रेनिंगचा एक भाग आहे. कारण की जेव्हा आम्ही ट्रेकिंग करतो तेव्हा म्हणजे आपण चढतो, क्लाइम्बिंग हे प्रकार म्हणजे आपल्या फिटनेसमध्ये येतात, त्यासाठी आम्ही करतो. पण आम्ही जाम एन्जॉय करतो त्या गोष्टी. आम्ही डबे वगैरे घेऊन जातो तिकडे, बाईकवर जातो, परत चढतो, पावसात सगळं भिजतो वगैरे. तर आमची आमची पेंटची सगळी मुलं पहिल्या वेळेला आम्ही गेलेलो, मला वाटतं राजमाचीला गेलेलो, तेव्हा जवळजवळ 3 तास लागले आम्हाला वरती चढायला. पण जाम मजा केली आम्ही तेव्हा, आणि पाऊस पण नव्हता. पाऊस पडेल असं वाटलेलं पण पाऊस नव्हता. पण या गोष्टी सगळ्या ट्रेनिंग मध्ये फिटनेस मध्ये मी पकडून चालतो. अगदी बरोबर दादा, फास्ट ट्रॅक राऊंड कडे आपण वळतोय, त्यानंतर मी आणखीन एक तुला प्रश्न विचारणार आहे. तत्पूर्वी तो फास्ट ट्रॅक राऊंड मी घेतोय, मी ती जागा सांगेन, त्या ठिकाणी तुला कोणता खेळाडू सुटेबल वाटतो आणि का वाटतो याचं तुला हे द्यायचं, आन्सर द्यायचं. दादा, तुझ्या लाईफ मधला तुझा आवडता बेस्ट ऑलराऊंडर कोण आणि का? विश्वजीत ठाकूर म्हणजे टेनिस मधला. आणि त्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला असेल की तो जेव्हा म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्याला बॅटिंगला पाठवलेलं आहे तेव्हा त्याने रन्स केलेले आहेत आणि बॉलिंग तर त्याची अफलातूनच आहे. आणि मेन म्हणजे नवीन बॉल सगळेच जण जोरात टाकत नाहीत, फार कमी जण टाकतात. तो त्यामध्ये आहे, नवीन बॉल मध्ये फार माहिर आहे. आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे की विश्वजीत ठाकूर का सगळ्यांचा हे आहे ते. अगदी बरोबर, मी हे जे प्रश्न विचारले ते सगळे टेनिस क्रिकेटशी रिलेटेड आहेत, लेदरच्या ह्याच्यामध्ये नाहीये. बेस्ट बॅट्समन थॉमस डायस परफॉर्मन्स तुम्ही त्याचा बघितला असेल गेले बरेच वर्ष, म्हणजे गेले 2-3 वर्ष जेव्हापासून त्यांनी पदार्पण केलंय टेनिसमध्ये,
त्याचा परफॉर्मन्स म्हणजे नेहमी ग्रोईंग ग्रोईंगच राहिलाय. बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर अंकुर सिंग, विश्वजीत ठाकूर. बेस्ट फील्डर बेस्ट फिल्डर माझ्या मते जयेश पाटील एक चांगला बेस्ट फिल्डर आहे. म्हणजे निवड त्याच्याकडे आकाश तारेकर, म्हणजे त्यांच्याकडे गेलो की दुसरी रन धावायला विचार करतो मुश्किल माणूस, पण त्यांच्याकडे गेलं की एकच चालतच रन काढायची, एक रन घ्यायची. बेस्ट हार्ड हिटर बॅट्समन बेस्ट हार्ड हिटर बॅट्समन बुमबुम माट्या, परफॉर्मन्स तुम्ही बघतात त्याचा. शैलीदार कारण की खेळाडू म्हणजे प्रत्येक हा येस येस बोला कंटिन्यू करा त्याची जी हिटिंगची एक वेगळीच पद्धत आहे. तुम्ही त्याचे शॉट आहेत ते बाकी कोणाकडे तुम्हाला दिसणार नाही, कारण की त्याची बॅट फिरवण्याची हे असं वाटतं की इझी फिरवते, पण बॉल इतका लांब जातो. तर त्या एक गोष्टी म्हणजे मोठा क्रिकेटर व्हायला एक का मोठा क्रिकेटर येतो ते समजतं, एक वेगळा दर्जा त्याच्याकडे आहे. अगदी बरोबर. प्रत्येक खेळाडूची काही ना काही शैली आहेत. आज आपण बघतो त्यामध्ये अनेक खेळाडूंनी आपली एक जागा बनवलेली आहे. शैलीदार खेळाडूंमध्ये तू कोणा निवडशील किंवा वेगळा स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असलेला तुझा आवडता खेळाडू? वेगळे स्ट्रोक खेळण्यामध्ये आवडता खेळाडू कृष्णा सातपुते, एक थॉमस डायस पण म्हणू शकता. पण कृष्णा सातपुतेकडे जे टॅलेंट आहे ना, ते म्हणजे मी फक्त कृष्णा सातपुतेकडेच आहे, बाकी कोणाला मी तसे शॉट्स खेळताना कधीच बघितलं नाहीये. कृष्णा सातपुतेच बोलताय. एक प्रश्न विचारेन. किरण पवार सावळेश्वर सावळे संघाचा तो तुमच्यासोबत नेहमी खेळत असतो, त्याच्याकडे एक वेगळी शैली आहे एका हाताने षटकार मारण्याची, ते कितपत योग्य आणि त्याच्या जे टॅलेंट बद्दल काय म्हणणार? कारण की क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये असं करणार तो एकमेव खेळाडू आहे. तो तसा बघायला गेला तर तो एक वेगळंच रसायन आहे ते किरण पवार. म्हणजे तो जसा म्हणजे तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, तो एकदम फार टॅलेंटेड क्रिकेटर आहे. आणि एक हाताचं ते म्हणायला झालं तर ते एक त्याच्याकडे वेगळं टॅलेंट आहे क्रिकेट वेगळ्याचं. पण ते तो तुम्ही त्याला सांगितलं एक बॉल सहा आला तर तो नाही मारणार, पण 6 बॉलमध्ये कमी रन असताना तो मारतो तो. पण ते शेवटी कोणालाच जमत नाही. आणि त्याच्याकडे पण एक बस्त शॉट्स आहेत, म्हणजे वेगळा वेगळा तो का वरच्या लेवलचं क्रिकेट खेळतोय त्याच्या शॉर्ट्स वरनं कळतं की बैठक वगैरे शॉट मस्त आहेत त्याच्याकडे. आमच्याच विभागातला आणखीन एक खेळाडू तुमच्या सोबत ज्युनियर मध्ये तुमच्या सोबत खेळलाय, अनुप पाटील, याच्याविषयी काय म्हणशील? कारण की त्यासोबत पण तुझे खूप जवळचे संबंध आहेत. आणि तो जो मी तुला सुरुवातीला माणगावचा प्रश्न विचारला होता तो इथूनच आला होता, त्याच्याबद्दल काय म्हणशील? अनुप पाटीलचं पण मला असं वाटतं की बेस पण त्याचा लेदरचाच आहे. म्हणजे त्याच्या बॅटिंग वरनं लगेच कळतं की आणि मस्त गेले 2-3 वर्ष त्याचा चांगला परफॉर्मन्स, म्हणजे जो ग्रोईंग परफॉर्मन्स म्हणतात, परफॉर्मन्स हा नेहमी नुसताच परफॉर्मन्स नाही पाहिजे, प्रत्येक वरवरच्या लेवलला आपला परफॉर्मन्स राहायला पाहिजे आणि कंटिन्यू राहायला पाहिजे असं मला वाटतं. परफॉर्मन्स काय, आपण एका सर्टन लेवलला तुम्ही सतत सतत बॅटिंग करताय तो परफॉर्मन्स म्हणता येईल, पण ग्रोईंग परफॉर्मन्स वरच्या लेवलला गेला की तिथे पण परफॉर्मन्स केला पाहिजे, त्याच्यावरच्या लेवलला गेला की तिथे पण परफॉर्मन्स, हा एक तो जो त्याचा आपला फार फायदा होतो. ग्रोईंग परफॉर्मन्स पाहिजे असं मला वाटतं, प्रत्येक लेवल अप केले की परफॉर्मन्स व्हायला पाहिजे. एक किस्सा आठवतो या प्रकरणावरून या बातचितीवरून. त्यामध्ये तुम्ही तिघ चौघे जण होते, अभय वाघमारे, अनुप पाटील, तुम्ही स्वतः आणि आय थिंक त्यावेळी प्रवीण तांबे सर होते. हे तुम्ही चार खेळाडू डीवाय पाटील मधून होते. वाशीला एक स्पर्धा झाली होती, खूप वर्षांपूर्वीची स्पर्धा आहे, तिथे तुम्ही खूप धुवाधार फलंदाजी केली होती, त्याबद्दल तो किस्सा ऐकायला आवडेल. आणि तिथं आय थिंक तुमच्या ट्रॉफीज एक्सचेंज झालेल्या अनुपच्या आणि प्रवीण तांबे सरांची, काय तो किस्सा होता, तो किस्सा ऐकायला आवडेल. तो तिथे त्याच्या आधीची मॅच आमची फसलेली आणि तेव्हा प्रवीणने रन्स केले. आम्ही आउट झालो आणि तेव्हा नुकतंच क्रिकेट पहिली एकच मॅच ती नवी मुंबईत आम्ही खेळलेलो. डीवाय मध्ये सगळे प्लेयर गेलेलो आणि फायनल मॅच मला वाटतं होती कोणाशी तरी, आणि पहिला बॉलर लेफ्टी बॅट्समन आला, कोण बॉलर आला तर बंटी स्ट्राईक घ्यायचा. बंटी कांबळी पण आमच्या टीम मध्ये खेळत होता हो प्रत्येक मॅच, पण प्रवीण बोलला की लेफ्टी आहे तर तू घे. आणि मग मी घेतली स्ट्राईक, त्याला पहिल्याच बॉलला 6 मारला, 3-4 6 त्याच ओव्हरला मारले आणि मॅच जिंकलो ती.
आणि सगळे आम्ही डीवाय मधले प्लेयर होतो. असं त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरच्या वर्षीपासून नवी मुंबई फक्त ग्रामीणच झालं, म्हणजे नवी मुंबई मर्यादित. ते ओपन क्रिकेट फार कमी झालं. मग एखाद दुसरी टुर्नामेंट असेल तरच ओपन क्रिकेट होतो तिथे. अगदी बरोबर दादा. एक आणखीन एक प्रश्न आहे, जास्त वेळा त्याचा वेळ ऑलमोस्ट पूर्ण होत आली. आता सध्या संपूर्ण ह्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक जे खेळाडू आहेत किंवा इतर जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांनी क्रिकेटचे पेज बनवलेत संपूर्ण या इंस्टाग्राम वरती. त्या पेजेसचा किती फायदा प्रेक्षकांना होतोय असं तुला वाटतंय? कारण की असंख्य पेज आहेत, मी नावं ऍक्च्युली घेतली तर ती कमी पडतात. प्रत्येक विभागाने आपापल्या विभागाचं पेज बनवलेलं आहे, त्या पेजेसचा किती इतर क्रिकेटर्स लोकांना फायदा होतो असं तुला वाटतं? ज्याचा फायदा होतो पेज, त्यामुळे काय होतं की फॅन्स आणि प्लेयर्स हे एकमेकांना बोलू शकतात, त्यांचं इंटरॅक्शन होतं, त्यामुळे एकमेकांना ओळख होते. कारण आता आधी कसं असायचं की एकदा तुम्ही फक्त ग्राउंडवरच क्रिकेट दिसायचे क्रिकेटर. आता या मोबाईलमुळे सगळं जवळजवळ आले, त्यामुळे एक इंटरॅक्शन होतं. परत आपले काय काय जण ब्रँड पण प्रमोट करतात या दृष्टीने. म्हणजे आता मी बघायला गेलो तर मला मयूर स्पोर्ट्स आम्हाला प्रत्येक कपडे देतात, भालेकर दादा, परत संस्कार स्पोर्ट्स सुजय दादा सगळे बॅट्स देतात, कधी पाहिजे तेव्हा बॅट्स मिळते. पावसाळी क्रिकेट असू दे, रबर बॉल, आणि परत त्या चांगल्या लेवलच्या बॅट्स आम्हाला चांगल्या लाकडाच्या मिळतात. तर ह्याच्यामुळे एक त्यांना तो त्या पेज मधून एक आपला प्रमोट पण, एक आपला ब्रँड करता येतो. तर तो एक पण एक गोष्ट चांगली आहे त्यामध्ये. जाता जाता दोन व्यक्ती खूप महत्वाच्या मानल्या जातील. एक तर डीवाय पाटीलचे स्टेडियमचे म्हणजे पूर्ण याचे विजय पाटील सर आणि एमसीचे अध्यक्ष मिलिंद सर, यांच्याबद्दल काय म्हणशील? त्यांच्याविषयी तुझ्या मनामध्ये काय जागा आहे ते ऐकायला आवडेल. म्हणजे काय काय गोष्टी, काय काय लोकांना आपण आपल्या देवाच्या स्थानी मानतो, त्यामध्ये विजय पाटील आमचे आहेत. कारण की त्यांनी मला फार मदत केली आहे क्रिकेटच्या क्रिकेटमध्ये पण, आणि क्रिकेटच्या व्यतिरिक्त पण त्यांनी मला बरीच मदत केली आहे. आणि नेहमी कधी पण गेलो की म्हणजे कधी त्यांनी कधी तुम्ही त्यांना रागावलं त्यांना बघितलंच नाही मी अजूनपर्यंत. म्हणजे कधी पण गेलं की हसत असतात. आणि कुठलं पण क्रिकेट असू दे, मी टेनिस खेळतो, बाहेर लेदर खेळतो, म्हणजे मला असं कधी त्यांनी कंपल्शन केलं नाही की तू डीवाय मध्ये खेळतोस तो डीवाय मध्येच राहा, डीवाय मध्येच क्रिकेट खेळ. मी फरच क्रिकेट, त्यामुळे मला एक फायदा झाला क्रिकेट खेळायला. कारण बिंदास कसं आहे, म्हणजे तुम्हाला एखादा जॉब जर सिक्युरिटी असेल तर तुम्ही बाहेर पण बिंदास क्रिकेट खेळू शकता. तर ती एक सिक्युरिटी मला सर्व साहेबांनी दिली, तर त्याबद्दल मी त्यांचा नेहमी ऋणी राहील. एक अॅबी सर आमचे, परत साळवी सर, या गोष्ट फार इम्पॉर्टन्स आहे त्यांचं माझ्या लाईफ मध्ये. एमसीएचे अध्यक्ष त्यांच्या सोबत पण तुमचे खूप जवळचे संबंध येत असतात, कारण की तुम्ही एज अ रणजी प्लेअर एक ए डिव्हिजनचा खेळाडू म्हणून नेहमी तुमचं ते ठिकाणी येणं जाणं असतं, त्यांच्याशी बातचीत होणं असतं. त्यांच्याविषयी काय म्हणाल? एमसीएचे अध्यक्ष आता विजय पाटीलच आहेत. तुला सर मिलिंद गुंजाळ सर, तू प्रश्न आला म्हणून मी हे केलं. मिलिंद गुंजाळ सर का मिलिंद रेगे? मिलिंद गुंजाळ सरांचा माझा तसा काय हे नाहीये. ते महाराष्ट्राचं क्रिकेट, मला वाटतं महाराष्ट्राच्या क्रिकेटला आहेत ते मिलिंद गुंजाळ सर असं मला वाटतंय. तसा तसा एवढा माझा काय हे नाहीये. बऱ्यापैकी दादा गप्पा झाल्यात. महाराष्ट्र बाहेरच्या क्रिकेट बद्दल काय म्हणशील? टेनिस मध्ये कसा अनुभव होता महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठे कुठे स्पर्धा खेळल्यास, आणि काही गमतीदार किस्से आहेत का जातात ऐकायला आवडतात? हैदराबादला खेळलोय आम्ही, केरळमध्ये खेळलोय क्रिकेट, गोवामध्ये खेळलोय. गोवामध्ये पण फार मजा येते क्रिकेट खेळायला. आणि तिथे आमच्या बरोबर उस्मान खेळलाय आमच्या टीम मधनं. परत हैदराबादला तर आमची मॅच फायनल मॅच होती, आणि अशीच आमची तिकडची लोकल टीम होती, आणि आम्ही असं थोडंसं हलके घेतले त्यांना असं वाटलं. आणि ती मॅच आली 6 बॉल 8 ओव्हर, आम्ही 110 रन्स केलेल्या 10 ओव्हरला, आणि ती मॅच 6 बॉल 8 ओव्हर आली. आमची सगळ्यांची गेलेली आहे फाटलेली पार असं म्हटलं तरी चालेल. पण अंकुरने ती जी बॉल शेवटची ओव्हर टाकली ती, म्हणजे असे आमच्या टीम मध्ये असे बरेच खेळाडू आहेत की तुम्ही त्यांच्यावर भरोसा रिस्पॉन्सिबिलिटी टाकू शकता की अशा काही सर्टन पॅसेज ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज काही आल्या किंवा काही टेन्शन वगैरे हे बिंदास टाकू शकता, आणि ते त्याला फार चांगला हे देतात सपोर्ट.
दादा काय काय मेसेज देशील दादा जाता जाता या संपूर्ण क्रिकेट विश्वाला, संपूर्ण क्रिकेट खेळाडूंना, आणि जे आज तुमचे चाहता आहेत चाहते आहेत, तो एक प्रश्न घेतो मी दादा, सगळ्यात जास्त चाहता वर्ग तुझा कुठे आहे? मोठा प्रश्न आहे ऍक्च्युअली. खरं तर तू माझा क्रिकेट भरपूर सारा खेळलास. सगळ्यात चाहता वर्ग माझा पेंड मध्येच आहे, कारण की माझे जे मित्र स्वप्नील कोटावळे, परत जयेश सागर मुळे, शेखर भगत, प्रशांत ओक, ओंकार ओक, हे सगळे जे माझे मित्र, राजा म्हात्रे, स्वतः नगरसेवक आणि अनिरुद्ध पाटील यांचं फार, विजय तांडेला, असे आमचे बरेच मित्र आहेत. पेंड मध्येच माझे सगळ्यात जास्त फॅन्स आणि आहेत. आणि आपल्या जवळ आपण किती पण बाहेर खेळू दे, पण आपल्या जवळच्या पेंड मधल्या लोकांनी, गावातल्या लोकांनी आपल्याला जर सपोर्ट केलेला असतो तो फार इम्पॉर्टंट असतो या गोष्टीमध्ये, कारण की त्यांची पण एक अपेक्षा असते की आपण, आपला खेळाडू बाहेर खेळायला जातो तर त्यांनी क्रिकेट खेळायला पाहिजे. तर अजून नवीन नवीन खेळाडू पण चांगले चांगले आमच्या इथे येते, की लल्ला वास्कर आहे, भुरिया म्हणून नावाचा एक नवीन खेळाडू आमच्या इथे चांगला, मागच्या वर्षी त्यांनी 3 बॉलला 3 6 मारले, तो पण एक चांगला फॉर्मला आहे. समीर आवास्कर आहे. चांगले चांगले खेळाडू एक नवीन नवीन होत आहेत, त्यामुळे कसं एक जबाबदारी आपल्या खांद्यावर पण वाढले की त्यांना पण शिकवा, की त्यांना आपण प्रॅक्टिस करली तर ते प्रॅक्टिस करतील, तर त्या एक गोष्टी आहेत फार आमच्या इथे. तुझ्या अगदी जवळच्या विभागातले असलेले अगदी योगेश पेनकर आणि बुमबुम यांच्याबद्दल काय सांगशील? ते एक खूप जवळीक असलेले तुझे मित्र आहेत आणि त्याचबरोबर चांगले क्रिकेटर आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? एका मी ते नेहमी बोलत असतो ना, एक लेवलला आपण विचार करायला पाहिजे. तर एक माझे कधीतरी एक स्वप्न होतं की डिंगडॉंगच्या टीम मध्ये खेळावं, कारण की त्यांनी जे टेनिस क्रिकेट ज्या लेवलला ठेवून दिलेलं आहे त्यामध्ये माठ्या आणि घाऱ्याचं फार फार मोठं योगदान आहे. ते एक स्वप्न असतं आपलं की त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळावं. मला एकदा दोनदा संधी मिळाली तर अफजलभाईने बोलवलं मला खेळायला, कृष्णा इजाज वगैरे असले की फार एक मस्त वाटतं. एक लेवल आपण ते कसे विचार करतात क्रिकेट खेळताना, तर ते एक शिकायला मिळतं. त्यांचं वे ऑफ प्लेइंग, वे ऑफ थिंकिंग, हे प्रत्येक टीमचं वेगवेगळं असतं, तर ती एक गोष्ट फार महत्वाची आहे असं मला वाटतं. संडे स्पेशल मध्ये आपण असंख्य प्लेयर्स लोकांच्या मुलाखती दादा कव्हर केल्यात. ओंकार असेल, कृष्णा सातपुते असेल, त्याचबरोबर कल्पेश माहुलकर याची देखील आपण मुलाखत संडे स्पेशल मध्ये कव्हर केली आहे. कृष्णाबद्दल काय म्हणशील? कारण की एकंदरीत दिलेल्या उपाधीप्रमाणे त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, टेनिस क्रिकेटचा देव म्हणून त्याला ओळखलं जातं. तुझ्या मताने कृष्णाचा रोल काय आहे तुझ्या जीवनामध्ये? कृष्णाचं तुम्ही बघायला गेलात तर मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की त्याचं क्रिकेटचं खेळायची शैलीच वेगळी आहे, आणि तो ज्या म्हणजे ग्रासरूट लेवल मधनं आलेला आहे की फार खालच्या ह्याच्यात तो वरती आलेला आहे, त्यामुळे तो एक क्रिकेट बद्दल त्याला एक फार आदर आहे, प्रत्येक खेळाडू बद्दल आदर आहे. तुम्ही तो कधीच कुठल्या पण खेळाडूची मस्करी करताना किंवा वाईट बोलताना तुम्ही त्याला बघितलेलं नाही, कारण की नाही, त्यांनी ते क्रिकेट तो जगत आलेला आहे असं, आणि वरच्या लेवलला खेळतोय, आणि इतके वर्ष सतत परफॉर्मन्स करणं ही फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. एक दिवस तरी कधीतरी, एक वर्ष असं कधी म्हणजे तो फ्लॉप आहे असं कधीच झालेलं नाही. तो कुठे ना कुठे तरी रन्स करत असतो, त्याच्या काही ना काहीतरी त्याचा परफॉर्मन्स येतच असतो एक कृष्णाचा, तसं बघायला गेलं तर. एक महत्वाचा प्रश्न राहिलाय. आता ती गोष्ट माहित आहे की नाही हे तर मला तर माहित नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे आयुष्यामध्ये टेनिस किंवा टेनिस क्रिकेट खेळत असताना बाईक मिळाली आहे का? बाईक मला बाईकच ना, मी राधे एंटरप्राइजेसला चिरलेला टुर्नामेंट खेळलो ना तेव्हा मला बाईक भेटलेली, कारण की तिथे कसं होतं की तिथे सिरीजला कार होती आणि फायनलच्या मॅन ऑफ द मॅचला बाईक होती. तर आम्ही रायगडच्या हाफ मधनं गेलो वरती आणि फायनल नॉन प्रोफेशनल मध्ये एक हाफ आलेला मुंबईचा, आणि तेव्हा नॉन प्रोफेशनलची मॅच होती आमची, आणि ती मॅच मी जवळजवळ काहीतरी 6 का 7 6 मारलेली आणि आम्ही जिंकून दिलेली. आमची कुची टीम होती, वरद विनायक खोपोली. तेव्हा एक बंटीला बाईक भेटलेली, कार भेटलेली आणि मला बाईक भेटली. ती माझी पहिली आयुष्यातली पहिली बाईक होती, एकच बाईक भेटली आणि एक कार भेटली, ती लेदर बॉल क्रिकेटला मिळाली पुण्याला भानगिरींच्या टुर्नामेंटला.
खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. या संपूर्ण चर्चा सत्रामध्ये काही गोष्ट अपुरी राहिल्यासारखी वाटते का, काही बोलावं असं वाटते का? कारण की खूप साऱ्या इतकं सगळं बोलत असताना कधी कधी काही गोष्टी राहून जातात. तर तुझ्या प्रवासातल्या तुझ्या जीवनाविषयक गोष्टीमध्ये काही राहिले, काही बोलायचं बाकी असेल तर बोल. असं काहीच राहिलं नाहीये, फक्त आपल्या सगळ्या नवीन येणाऱ्या खेळाडूंना किंवा आता जे पण खेळत आहेत त्यांनी आत्ता तरी घरी राहा, म्हणजे जे रेड झोन मध्ये आहेत त्यांनी तरी बाहेर पडू नका अजिबात. आम्हाला रेड झोन नाहीये पण आम्ही पण तरी पण जास्त बाहेर पडत नाही, तर तुम्ही घरी राहा. कारण की आता आपण कसं आहे माहितीये, आपण कुठे बाहेर फिरण्यापेक्षा आपण एकमेकांना सतत का राहू, तर आपण जगलो तर असं मला वाटतंय. तर पण असं घाबरू पण नका त्या कोरोनाला, कारण की आता डेथ रेट पण फार कमी होत वाढत चाललाय, म्हणजे कमी होत चाललाय, रिकव्हरी रेट जास्त होत चाललाय. तर ह्याच्यासाठी आपला एक्सरसाइज चालू ठेवा, जे आपल्याला फिटनेस कोणी दिला असेल, इम्युनिटी वाढवा चांगलं चांगलं खाऊन. कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये हा एकच ऍडवाइस मला द्यावासा वाटतो, कारण की जो कोणाला जर कोणा ऍडवाइस असेल तर त्यांनी मला पर्सनल फोन करावा किंवा पर्सनल व्हॉट्सअप करा, मी त्यांना नक्कीच देईन. कारण की मला खरंच कोणाला असं ज्ञान वगैरे द्यायला आवडत नाही, त्यापेक्षा एक मैत्री म्हणून एक हक्क म्हणून एक सांगायला फार बरं वाटतं कोणाला पण. तर एक ते पण गोष्ट आहे या गोष्टीमध्ये. तुझ्या संपूर्ण क्रिकेटच्या जडणघडणीमध्ये असंख्य चढ उतार आले. खूप साऱ्या लोकांनी तुला सांभाळलं. आभार मानायचे असतील तर कोणाकोणाचे आभार मानशील या संपूर्ण लॉकडाऊन चर्चा सत्राच्या माध्यमातून? ज्यांनी ज्यांनी मला क्रिकेटमध्ये सतत मोटिवेट केलंय, म्हणजे माझे घरातले असतील सगळे फॅमिली मेंबर, परत प्रकाश शिंगरुत सर ज्यांनी मला क्रिकेटमध्ये म्हणजे माझा पाया, म्हणजे मला क्रिकेटमध्ये त्यांनी आणलं, परत भूषण मोरे, अनिरुद्ध पाटील, अरुण शिंदे, राजा म्हात्रे आमचे नगरसेवक, परत विजय पाटील सर मोठे झाल्यानंतर, एमसीएचे सेक्रेटरी घाटपांडे सर, पर पुण्यामध्ये असताना ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला, म्हणजे ऋषिकेश कानिटकर, इकबाल सिद्दीकी, हे फार मोठे मोठे खेळाडू यांनी मला सपोर्ट केला, अजय चव्हाण, संदीप नागरे औरंगाबादचे, परत कोल्हापूरचे आमचे सर आहेत दोन तीन, कोल्हापूरचा विशाल कल्याणकर, हे फार असे बरेच लोक आहेत की त्यांची नावं घेतली तर म्हणजे माझा लाईफ पण अपूर्ण राहील. पण काही जणांचं नाही घेतलं तर त्यांनी राग मारू नका प्लीज, कारण की तुमचं क्रिकेट बघून किंवा तुमच्या दिलेल्या सपोर्ट पर्यंतच मी इथपर्यंत आलेलो आहे आजपर्यंत. तर त्यांचं माझ्या क्रिकेट प्लेइंग लाईफ मध्ये फार तुमचं फार योगदान आहे तुमचं, कारण की योगेश पवार हा फक्त योगेश पवार नुसता पर्सनल स्वतः एकटा नाहीये, तुमच्या सगळ्यांची मेहनत घेऊन हा योगेश पवार हा इथपर्यंत आलेला आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. खूप धन्यवाद दादा, आमच्याशी बातचीत केली, तुझा प्रवास संपूर्ण आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलात. संपूर्ण आज जे प्रेक्षक आपल्याला पाहत होते, युट्यूबच्या द्वारे देखील तुझा हा जीवन प्रवास संपूर्ण प्रेक्षक यापुढे देखील पाहतील. आम्हाला खूप चांगलं वाटलं की तुम्ही आमच्याशी बातचीत केली आणि त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खूप खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे धन्यवाद. सेफ. तर हा होता योगेश पवार, ज्याने मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये असंख्य चढउतार पाहिले आणि आज एका वेगळ्या उंचीवरती जाऊन बसला. आणि त्याने मात्र निश्चितपणे आपलं एक चांगलं नाव या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये केलंय. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण अशाच एका टॅलेंटेड खेळाडूला भेटणार आहोत. तो सस्पेन्स असेल. आम्ही उद्या निश्चितपणे डायरेक्टली त्याशी बातचीत करू आणि त्याचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुमचा सपोर्ट अशाच रीतीने आम्हाला मिळत राहावा अशी आशा व्यक्त करतो. आजच्या दिवसासाठी सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.